दक्षिण पूर्व सदर सामापूर जिले त्याला योगी म्हणाले स्वतःला सिद्ध करतो एखादा महाराज म्हणला चला तुम्हाला मी दाखवतो त्याला अंधारात घेऊन जा आता तो महाराज नाही किंवा तुम्ही माणसं म्हणून तुमचं काय झालं माऊली तुमचा अंधारावर विश्वास आहे पण तू केवळ भांत्यांवर विश्वास आहे पण कर्मांवर नाही कष्ट न करता तू दिलीत तरी कसं आहे उद्यमेने ही सिद्धांती काही आली ना म्हणून तर आहे मी तुम्ही तर सिंहाच्या प्रवेशाची मुख्य मुद्दा सिंह झोपला आहे हत्ती स्वतःहून त्या कोणात जातो खा मला पोट भरायचं सिंहाला पळावं लागणार आहे झोपून चालेल का तसंच आहे बाबा नाही खऱ्या खुल्या एवढ्याकडे एवढी कुणाला म्हणावं तर माऊली सांगताय कोणी विश्वासवर्धन करत असताना माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नळ्या 24 नळ्या प्रधान 3 नळ्या प्राणवायू पिढा पिंगळा आणि सुषुम्ना यातून माणसाचा प्राणवायू वाहतो पुलक रजत कुंभ हे श्वसनाचे 3 प्रकार याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे या बेंबीच्या देठापासून साऱ्यातील वेळे यामधली कुंडलिनी शक्ती शिवशस्त्राचं बेधन करत भगवंतात जाऊन मिळते तर माणसाला समाधी लागते ज्यावेळेस माणसाला समाधी लागते योगाचं पहिलं लक्षण पूर्ण होतं युवी तुम्हाला म्हणावं जेव्हा जाण्या येण्याचं बंधन नाही युवी तुम्ही करीत बरी करमी तिने बंदी जातो ज्या चांगलेल्या आहे संगती अहम भावाची ज्याला स्वतःची भावनाच नाहीये ज्ञानोत्तर आहे अजूनही जिवंत अजूनही त्यांना माहितीये काय चाललंय अजूनही त्यांच्या समाधीमध्ये एवढी ताकद आहे की जिथं मस्त ठेवलं की समाधान लागत हा प्रमाण आणि सत्य पण याचा अर्थ तुम्ही चुकीचा मार्ग जर मस्तकी ठेवला तर तो अनुभवता येणार नाही आणि मी कीर्तन करे तरी मोजून सांगते देव कधीच भेटत नाही किंवा दिसत कधीच नाही चकारात्मक हिमालयात जाऊन नियमात ना तरी देव दिसणार नाही मुला देव बघायची गोष्ट नाही देव अनुभवायची गोष्ट आहे ग्रोसर मध्ये नाचतो ही नवीची भाषा सर्वांती राम सगळ्यात मोठा योग कुठला आहे तर ती भक्ती समजून घ्या आणि मग ज्ञानोबाला सांगतात देवा हे सगळं तुम्ही भागवाय मी आणि एवढं सगळं तुम्ही मला एवढंच कळतं तरी तू सुटका पाहिजे ज्ञान देव वैष्णव मोठा विठ्ठल नावे मुख प्रभू मुक्त पाहिजे ना तुम्हाला माझ्या जीवेची आवडी पण पुरा म्हणजे तर ज्ञानियांचं नाही ज्ञान पाहिजे भाषा आणि तेच सांगतोय आम्ही देवाचे दास होई ना भिकारी पण कोण द्यायचा कारण मला विश्वास आहे तू सुटका नामच परमेश्वरी मग तरी प्रती तरावया पार तेशा मान समुद्रता मृत्यू संसार सागरा भवानी मच्छिदा पार्थ मैया वेशित चेतसा क्लेशोधित परिपेशा मव्यक्ता सत्पचेतसा अव्यक्ताही कधी दुःख देह कधी कदाचित आहे या सगळ्यातून जर तुम्हाला सुटका हवी आहे तर पर्याय एकच आहे एकच हरिमुखे साधन फार सोपं आहे परमार्थ आणि देव तुम्ही आम्ही अवघड केलाय कारण आम्ही नाम कमी आणि बोधाचा जास्त केलाय कर्म कमी दिखावा जास्त केला ज्ञान कमी आणि अहंकार जास्त केला नामदेवांच्या भाषेत लडके झाले कडके तेथे गायगा एवढं राहिले उडत चिमणी चरत आले तिचे वाटी एवढे बोलत हे नामदेवांचे कूट आढळलं कुठून कुठून किती कुठले कुठूनच काढणार नाही मुंगी राहिली शिंगी झाली तिचे दूध पितले 17 रांजण भरले पिले 12 हत्ती व्हेरी गुड दूध किती 17 रांजण पिले किती 12 हत्ती कुणाचं दूध म्हणजे गौरंगेकर असत म्हणा कारण आम्ही लटकेची ना बोलू वर्तमान विष्णुदास नाना म्हणे ऐसी यांची ख्याती लटकेची बोलती त्याचे वंश बदलता जातो खोटं बोललं तर कोणच्या कोण नरकाला जरी खोटं बोलणारे
चाहिए आमच्या सारखे खोकळ स्वतःला ज्ञानी समजतात, पण आम्ही अज्ञानातले ज्ञानी आहोत आणि हुशार नाही फक्त मूर्खात राहतो म्हणून हुशार वासरात लहान मुली आहे शाम ज्ञानी त्याला म्हणावं ज्याचं ज्ञान तो व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला येतो जाता माऊलींच्या भाषेत मोठी ज्ञान होती मध्ये अन्न ज्ञानाची भाग होते सूर्याकडे उतरते प्रकाश भैसा तर ती बसे जीवाकडे पाहतात आणि भैसेची गावाला न येता बालपणीच सर्वज्ञता वरून कला होते ही भाषा माऊलींची ज्ञानी कला आहे आणि या ज्ञानामुळे माणूस भीती होणारे त्याची सुरुवात लागते का तीन माणसं मागे दर्शन घेत नाही का तीन माणसं मागे बसली या काट्यावरनं त्या काट्याला जायचंय तरावा या पार आम्हाला गोड सागर करायचा आहे या काट्यावरनं त्या काट्यावर मानाची माणसं बसली आहे त्यातला एक मला काय आपल्याच्याने काय बोलणार नावड येऊ दे तू घेऊन जाईल आपल्याला हो की नाही म्हणजे बरेच शाणे होते त्याने काय करायचं नाव आहे आपण आहे ना मी सवय करताना शिकायची काय नुसतं वल्ला वल्ल करतो ना जेव्हा आपण पाठीमागे पाणी डोकवतो एक एक करून तिघांनी पहाटेपर्यंत वल्ल वाटलं पहाड नवर यांना दिसलं हे जाग्यावरच होते फुटबडी पुढे सरकलं नव्हते नावर याला म्हणलं काय करताय रे म्हणलं काल सायंकाळपासून आज सकाळपर्यंत नाव हाकली पण फुटबडी पुढे गेली नाही नावाडी म्हणला मूर्खांनो मी जातानाच नाव लिंबाच्या झाडाला बांधून घेतो जाईन का आता ऐका भक्ती आणि वैराग्याची नाव आहे त्यात जे बसलंय ते ज्ञान आहे नावाडी संत आहे झाड संसाराचं आहे आणि दोरी अहंकाराची आहे संसाराच्या झाडाची अहंकाराची दोरी सोडल्याशिवाय ना संत तुम्हाला पहिल्या तुला लिहू शकतात ना ज्ञान तुम्हाला पहिल्या तुला लिहू शकत ना भक्ती आणि दोरी थांबली कुठे अहंकार सहा शास्त्र अठरा पुराण चार वेळ मुखदगत आहे प्राणेश्वर शास्त्रींच्या मुखदगत पण अहंकार अवस्था तो किला तरी माहेर गेल्यावर म्हणते काय काय तीन दिलं
कोरोना आलाच पाहिजे।